नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? एजे शूटच्या दरम्यान लीलाला बघतो आणि डायरेक्टरवर जाम भडकतो आणि बोलतो, ही जर या ॲडमध्ये काम करत असेल तर मी काम करणार नाही आणि तुम्ही लवकर हिला बदला, मी वेट करतो आहे. आणि एजे तिथून निघून जातो तर डायरेक्टर लीलाला बोलतात, तुम्ही तर बोलत होता एजे सर शूटसाठी रेडी झाले आहे म्हणून. लीला बोलते, हो हो थांबा मी येते त्यांना समजवून. मग लीला पण त्यांच्या मागे निघून जाते. एजे वॅनिटी वॅनमध्ये जातो तर लीला पण त्यांच्या मागे वॅनिटी वॅनमध्ये जाते आणि आतून दार लावून घेते. मग काही वेळाने दोघे पण बाहेर येतात आणि एजे डायरेक्ट शूटला निघून जातात आणि एका टेकमध्ये शूट करतात. हे पाहून डायरेक्टर एजेला बोलतात, सर काय शूट केलं तुम्ही, ते पण एका टेकमध्ये. तर एजे काही बोलत नाही आणि वॅनिटी वॅनमध्ये चेंज करायला निघून जातात. तर बाहेर डायरेक्टर आणि एजेच्या सेक्रेटरी बोलत असतात. एजेचा सेक्रेटरी बोलतो, झालं एकदाचं शूट, कॅन्सर पेशंटला याची मदत होईल. पण डायरेक्टर आपले लोणचे विकण्याच्या चक्करमध्ये असतात. तर सेक्रेटरी बोलतो, लोणचे तर विका पण कॅन्सर पेशंटकडे सुद्धा लक्ष द्या. हे सर्व एजे ऐकत असतो. तर डायरेक्टर समोर बोलत असताना, कॅन्सर पेशंटचा इथे संबंध काय आला? आम्ही कंपनीला वाढवू ना, कॅन्सर पेशंटला कशाला पैसे देऊ? हे एजेने ऐकलं असतं. तर तो बाहेर येतो आणि डायरेक्टरला झापतो, मला फसवून ॲड केली तुम्ही, हे ॲड रिलीज करून दाखवा, मग बघा तुम्हाला कसा अडकवतो मी. हे ऐकून डायरेक्टर घाबरतात. तिकडून लीला येते. तर एजे लीलाजवळ जातो आणि बोलतो, तुला तुला करिअर करायचं आहे ना, तर पहिले आपण काय करत आहो, कोणती माणसं निवडत आहो याकडे लक्ष दे, तरच तुझं करिअर समोर होईल. आणि हे सांगून तो तिथून निघून जातो. हे जे घरी आलेलो असतो तिथे त्यांना तिन्ही सुना दिसतात. तर तिन्ही सुनांना तो जाऊन डायरेक्ट म्हणतो, तुम्ही असं काम निवडलं आणि मला असं फसवून तुम्ही माझं शूट करून घेतलं. आता तुम्ही नवीन चूक केली आहे, मी तुम्हाला घराच्या बाहेर काढणार नाही पण तुम्हाला नवीन शिक्षा देणार. मग येथे त्यांना 10 किलो कांदे देतो आणि बोलतो, हे कांदे तुम्ही रात्रभरात कापून झाले पाहिजे. आणि असं सांगून येजे आपल्या रूममध्ये मिळेल असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासाठी चॅनल नक्की बघत राहा. धन्यवाद.